बुलेटिनमध्ये घेऊयात राज्यभरातील बातम्यांचा वेगवान आढावा। म्हाडाची विविध पदांच्या भरतीसाठीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे। गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी परीक्षा रद्द करण्याची घोषणा केली। उमेदवारांना परीक्षा शुल्क परत मिळणार आहे। त्यासोबतच ही परीक्षा म्हाडा विभागांतर्गत होणार आहे। साम टीव्हीने ही बातमी लावून धरली होती, त्यानंतर त्याचा इम्पॅक्ट पाहायला मिळाला आहे। म्हाडा परीक्षा प्रकरणी पुणे सायबर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे। तिघेही पेपर फोडण्याच्या तयारीने आले असता पोलिसांनी त्यांना रंगेहात पकडलं। आरोग्य विभागाच्या पेपर फुटीतील आरोपींच्या संवादामध्ये म्हाडाच्या प्रश्नपत्रिकेचा उल्लेख झाला होता। एमआयडीसी भरती परीक्षेमध्ये घोळ झाल्याचा आरोप उमेदवारांनी केलाय। काळ्या यादीत असलेल्या अपटेक कंपनीवर सरकार मेहरबान का असा सवालही विचारण्यात आला। त्यासोबतच 21 जानेवारी 2021 शासन निर्णयानुसार राज्यातील सर्व परीक्षा फक्त ऑफलाईन घ्याव्या असा निर्णय आहे, मात्र ऐनवेळी ऑनलाईन परीक्षा घेण्यात आल्या, त्यामुळे ही परीक्षा रद्द करून एमपीएससी मार्फत परीक्षा घेण्याची मागणी करण्यात आली आहे। महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या डिप्लोमा अभ्यासक्रमाच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर झालंय। यंदा ऑनलाईन पद्धतीने परीक्षा होणार आहेत। 18 जानेवारी ते 9 फेब्रुवारी या कालावधीमध्ये परीक्षा होणार आहे। ओरल आणि प्रॅक्टिकल परीक्षा ही ऑनलाईनच घेतल्या जाणार आहेत। राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण व्हावं या मागणीसाठी महिनाभरापासून संपाचं हत्यार उपसण्यात आलेलं आहे। असे आंदोलक कर्मचाऱ्यांना परिवहन मंत्र्यांनी दिलेल्या अल्टिमेटमचा आज अखेरचा दिवस आहे। सोमवारपर्यंत कामावर हजर झाल्यास कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार नाही असंही स्पष्ट करण्यात आलंय। नाशिकमध्ये आज पुन्हा एसटीवर दगडफेक करण्यात आली आहे। औरंगाबाद नाक्यावर आलेल्या नाशिक येवला एसटीवर अज्ञातांनी दगडफेक केली। सुदैवानं या दगडफेकीमध्ये कोणालाही इजा झाली नाही, मात्र एसटीची काच फुटली आहे। सोलापूर तुळजापूर एसटीवर अज्ञात व्यक्तीनं दगडफेक केली आहे। ही घटना सोलापूरमध्ये घडलेली आहे। या दगडफेकीमध्ये चालक रामदास इंगळे जखमी झालेत। त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। तर या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे। चिखली बुलडाणा बसवर आज दुपारी बुलडाणा शहरातील जयस्तंभ चौकामध्ये अज्ञात व्यक्तीनं दगडफेक केली आहे। दुपारी चिखलीकडे बस परत जाताना ही घटना घडली आहे। या दगडफेकीमध्ये बसची काच फुटली। तर या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे। उद्यापासून नांदेड जिल्ह्यातील शाळा सुरू होणार आहे। जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी तसे आदेश काढलेत। 1 डिसेंबरपासून शाळा सुरू होणार होत्या, मात्र राज्यामध्ये ओमायक्रॉनचा शिरकाव झाल्यानं खबरदारी म्हणून शाळाबाबतचा निर्णय लांबणीवर टाकण्यात आला होता। परभणी जिल्ह्यामध्ये लसीकरणाचा टक्का वाढवण्यासाठी जिल्हाधिकारी आचल गोयल यांनी जिल्ह्यामध्ये पथकं स्थापन केली आहेत। प्रत्येक तालुका स्तरावर ही पथकं लसीकरणासाठी विशेष मोहीम राबवणार आहेत। जिल्ह्यामध्ये 72% नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतलाय, तर फक्त 37% नागरिकांनी लसीचा दुसरा डोस घेतलाय। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बारामती नगर परिषदेच्या वतीनं हरित शपथ स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली। माझ्या आयुष्यातील आनंदाच्या क्षणी मी कमीत कमी 5 झाडं लावीन आणि त्यांचं संवर्धन करण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहील। स्वच्छ सुंदर हरित बारामती शहरासाठी या टॅगलाईन खाली ही स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली। सोलापुरातील महापालिका आणि खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी महापालिकेनं 10 दिवसांचं आरोग्य शिबिर आयोजित केलं होतं। या शिबिरामध्ये जिल्हाभरातील 1100 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात आलं। त्यामुळे रोज दिव्यांग प्रमाणपत्रासाठी हेलपाटे घालणाऱ्या दिव्यांग तसंच दिव्यांगांच्या पालकांसाठी हा दिलासा म्हणावा लागेल। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 81व्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम राबवण्यात आले। यावेळी रक्तदान शिबिर, महिलांना शिलाई मशीन वाटप, गरजू नागरिकांना ब्लँकेट वाटप करण्यात आलं। तसंच राष्ट्रवादीवर नाराज असणारे आमदार बाबा जानी दुरानी मात्र या कार्यक्रमाकडे त्यांनी पाठ फिरवली।
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 81व्या वाढदिवसानिमित्त शाहपुरात राष्ट्रवादीतर्फे रॅलीचं आयोजन करण्यात आलं। यावेळी उपजिल्हा रुग्णालयाला रुग्णवाहिका देण्यात आली, याचा लोकार्पण सोहळा आमदार दौलत दरोडा यांच्या हस्ते करण्यात आला। पुण्यात शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान कार्यक्रमात चिकन आणि पनीरचं वाटप करण्यात आलं, त्यामुळे अनोख्या रक्तदान शिबिराची चर्चा सुरू आहे। रक्तदान शिबिरामध्ये चक्क मांसाहारी रक्तदात्याला 2 किलो चिकन तर शाकाहारी रक्तदात्याला 1/2 किलो पनीर देण्यात आलं। जुनीच पेन्शन योजना पुन्हा लागू करण्यात यावी यासाठी विनाअनुदानित आणि अनुदानित शिक्षकांचं आंदोलन सुरू आहे। याच शिक्षकांनी आपल्या मागण्यांसाठी नागपूरच्या संविधान चौकात मुंडन आंदोलन केलं। यावेळी आंदोलकांनी महाविकास आघाडी सरकार विरोधात घोषणाबाजी केली। वाशिम जिल्ह्यातील कामरगाव इथल्या मुख्य रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे। रस्त्याचं काम अतिशय निकृष्ट दर्जाचं झालंय। रस्त्याचा दर्जा सुधारावा यासाठी आता कामरगावातील गावकऱ्यांनी जिल्हा परिषद सदस्यांच्या नेतृत्वात 2 दिवसांपासून साखळी उपोषण सुरू केलंय। माथेरानला फिरण्यासाठी आलेल्या महिला पर्यटकाची हत्या करण्यात आलेली आहे। माथेरान इंदिरानगर इथल्या कॉटेजमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळलाय, त्यामुळे एकच खळबळ माजली आहे। धक्कादायक म्हणजे या महिलेचं शिर हे शरीरापासून वेगळं करण्यात आलंय। तृतीयपंथीयावर अज्ञात व्यक्तीनं धारधार शस्त्रानं वार करून हत्या केली आहे। ही धक्कादायक घटना रांजणगाव औद्योगिक वसाहत परिसरातील शिक्रापूर इथं घडली। अनिश यादव असा हत्या झालेल्या तृतीयपंथीयाचं नाव आहे। हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। कल्याण पश्चिमेकडील चिकनघर परिसरामध्ये एका सेवानिवृत्त मोटरमनचा मृतदेह आढळलेला आहे। प्रमोद बनोरिया असं या मोटरमनचं नाव आहे। कौटुंबिक वादातून प्रमोद यांनी पत्नी आणि मुलाला जखमी केलं आणि नंतर स्वतःला संपवलं, असं प्रमोद यांचा मुलगा लोकेशनं पोलिसांना सांगितलंय। भुसावळ शहरातील वांजोळा रस्त्यावरील रिक्षा चालकाच्या कुटुंबातील 4ही सदस्यांनी विषप्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला। या घटनेची माहिती मिळताच बाजारपेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि अत्यवस्थ सदस्यांना तातडीनं उपचारासाठी दाखल केलं। नवी मुंबईतील पाम बीच मार्गावरील अक्षर सिग्नलवर मोठा अपघात झाला आहे। बेलापूरकडून सीवूडच्या दिशेनं जाणारी रिक्षा सिग्नल तोडून जात असताना तेवढ्या कालावधीमध्ये अतिशय वेगानं फॉर्च्युनर वाशीकडून बेलापूरच्या दिशेनं चालली होती। रिक्षावाला वाचवण्याचा प्रयत्न करत असताना ती फॉर्च्युनर डाव्या बाजूला डिवायडरवर धडकली आणि 3 ते 4 पलटी मारून पुढे बरोबर 100 मीटर अंतरावर जाऊन आदळली। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर मध्यरात्री खासगी बसचा अपघात झाला। मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या मार्गावर खासगी बसनं बोरघाटात सिमेंट मिक्सरला जोरदार धडक दिली। या अपघातामध्ये 3 मजुरांचा मृत्यू झाला तर 2 गंभीर जखमी झाले। नागपूर महामार्गावर ट्रॅव्हल्स आणि टेम्पोचा समोरासमोर भीषण अपघात झाला। ही धक्कादायक घटना नांदेड शहराजवळ असलेल्या देशमुख मंगल कार्यालयासमोर काल मध्यरात्री घडली आहे। या अपघातामध्ये टेम्पो चालक जागीच ठार झाला तर ट्रॅव्हल्स मधील 4 जण किरकोळ जखमी झाले। सोलापूर जिल्ह्यातील बार्शी कुर्डुवाडी रोडवर तिरकस पुलाजवळ ट्रॅक्टर आणि लक्झरी बसचा भीषण अपघात झाला। या अपघातामध्ये 2 जण जागीच ठार झाले, 10 जण गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। मुंबई नाशिक महामार्गावर शहापूर इथल्या चेरपोली पोलीस चौकीजवळ अपघातामध्ये 2 जागीच मृत्यू झालाय। रात्री जेवण झाल्यानंतर नीलकंठ अपार्टमेंटमध्ये राहणारं कुटुंब शतपावली करण्यासाठी मुंबई नाशिक महामार्गालगत असलेल्या चेरपोलीला निघालं होतं। नाशिकहून मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या ट्रॅक्टर चालकाचा ताबा सुटल्यानं हा अपघात झाला। नांदेडमध्ये बनावट देशी दारू अड्ड्याचा पर्दाफाश करण्यात आला आहे। नांदेडच्या उत्पादन शुल्क पथकानं ही कारवाई केली आहे। यामध्ये 8,92,000 मुद्देमाल जप्त करण्यात आलाय।
जोधपूरकडे जाणाऱ्या पॅसेंजरच्या एका डब्याला अचानक धूर येऊन आग लागली होती. डब्यातून अचानक धूर निघू लागल्यानं प्रवाशांमध्ये घबराट पसरली होती. शनिवारी सकाळी 9:30 सुमारास ही आग लागल्याची घटना घडली. पश्चिम रेल्वेच्या वाणगाव रेल्वे स्थानकाजवळ ही घटना घडली आहे. गोंदिया ग्रामीण पोलिसांनी लाखो रुपयांची दारू जप्त केली आहे. अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्यांवर गोंदिया ग्रामीण पोलिसांनी धाडी टाकत लाखो रुपयांची दारू जप्त केली आहे. यामध्ये आसोली, हरी, खमारी या 3 ठिकाणाहून लाखो रुपयांची दारू जप्त करण्यात आली. उल्हासनगरात एका दुकानातून व्यापाऱ्याची बॅग चोरून नेल्याची घटना घडली होती. या प्रकरणी हिल लाईन पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. 2 दिवस पोलीस कस्टडीमध्ये ठेवण्याचे आदेश देण्यात आले. सोलापूरमध्ये सराफा दुकान फोडणाऱ्या जालना इथल्या चोरट्यांना अटक करण्यात आली आहे. चोरट्यांकडून 10 किलो 348 ग्राम चांदीसह 8,70,000 मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. पेठ पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेला हे यश आलं. अहमदनगरच्या श्रीगोंदा इथल्या कोर्टानं समाजासमोर नवा आदर्श ठेवलेला आहे. मुलगा वेगळा राहायला गेल्यामुळे एका वृद्ध दाम्पत्याची 2 वेळच्या जेवणाची भ्रांत झाली होती. पोटगीसाठी या दाम्पत्यानं कोर्टात धाव घेतली. कोर्टानं मुलगा आणि आई वडिलांचं समुपदेशन करून समेट घडवून आणला. बुलडाणा जिल्ह्यामध्ये वातावरणामध्ये बदल झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडलेली आहे. या वातावरणामुळे हरभरा आणि तुरीच्या पिकावर मोठ्या प्रमाणामध्ये विविध रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. तसंच यामुळे कांदा पिकाचं नुकसान होणार आहे. यामुळे सर्वच शेतकरी संकटात सापडले. नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे पेट कॉर्नर ही अभिनव संकल्पना शहरात राबवण्यात येते आहे. पाळीव प्राण्यांना शौचासाठी सार्वजनिक ठिकाणी घेऊन येणाऱ्या नागरिकांनी शहर स्वच्छतेच्या दृष्टीनं त्यांच्या विष्ठेची स्वतः विल्हेवाट लावणं आता बंधनकारक असणार आहे. सांगलीच्या वाळवा तालुक्यातील कुरळप येलूर इथं बिबट्या दिसून आला आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. तर ऊस तोडणी सुरू असताना हा बिबट्या ऊसाच्या मोळीवर बसल्याचं दिसून आलं. यावेळी ऊसतोड कामगारांनी आरडाओरडा केल्यानं बिबट्या शेजारून पळून गेला. लॉकडाऊन शिथिल झाल्यावर पर्यटकांची मांदियाळी भंडारा जिल्ह्यात पाहायला मिळते. तर पवनी इथल्या उमरेड करांडला जंगलामध्ये T5 शॅडो नामक मादा वाघिणी आणि तिचे 3 पिल्लं यांचा डेरा पाहायला मिळाला. या वाघिणीचा आणि तिच्या पिल्लांचा मुक्त संचार इथं पाहायला मिळाला. धुळे जिल्ह्यामधील आदिवासी बांधवांच्या डोंगऱ्या देव उत्सवाला सुरुवात झाली आहे. साक्री तालुक्यात हा उत्सव 9 डिसेंबर ते 21 डिसेंबर पर्यंत आदिवासी बांधवांतर्फे साजरा केला जातो. वडिलोपार्जित पिढ्यानपिढ्या चालत आला हा डोंगऱ्या उत्सव आदिवासी बांधव मोठ्या उत्साहात साजरा करतात. नंदुरबारमधील 350 वर्षांची परंपरा असलेल्या सारंगखेडा घोडे बाजाराला जिल्हा प्रशासनानं परवानगी दिली आहे. मात्र यात्रा महोत्सवाला परवानगी देण्यात आलेली नाही आहे. दरम्यान या घोडे बाजाराला परवानगी मिळाल्यानं अश्वप्रेमींकडून आनंद व्यक्त केला जात आहे. वसई विरारमध्ये एका सराईत गुन्हेगारानं आपल्या वाढदिवसाला तलवारीनं केक कापल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. सलीम सरदार असं या आरोपीचं नाव आहे. सोशल मीडियावर आपली दहशत जमवण्यासाठी त्यानं तलवारीनं केक कापलाय.